मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिरच्या एक कप फ्रेश पुदिना अर्धा चमचा जिरे अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे या पद्धतीने हा फ्रेश मसाला बनवून घ्यायचा आहे इथे मी एक कप गहूपीठ आणि एक कप मैदा घेतलेला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा ओवा घातला मी इथे अर्धा चमचा साखर आणि जो फ्रेश मसाला बनवला तो मसाला यामध्ये घातला मी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता एक चमचा कच्चं तेल घालायचं आहे पुदिन्याचं थोडासा उग्र फ्लेवर येऊ नये म्हणून मी यामध्ये थोडीशी साखर घातली आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान चा, असं चोळून घ्यायचं आहे जर तुम्हाला फक्त गहूपीठ वापरायचं असेल तर फक्त गहूपीठ घालू शकता किंवा फक्त मैदा घातलात तरी चालेल आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे छान मऊ सूत असं मळून घ्यायचं आहे यामध्ये मी निम्म गहू आणि निम्म मैदा वापरलेला आहे पण पूर्ण गहूपीठ किंवा पूर्ण मैदा तुम्ही यामध्ये वापरू शकता या पद्धतीने छान मऊ सूत अशी ही मी कणिक मळून घेतलेली आहे ही पाच मिनिटे आता आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवायची आहे पाच मिनिटानंतर यातला एक लिंबा एवढा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे हा मी मैद्यामध्ये बुडवून घेते आणि याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे छान मऊ सूत अशी थोडीशी जाडसर अशी ठेवायची आहे जास्ती पातळ लाटायची नाहीये लागेल तसं थोडं मैदा किंवा गहूपीठ लावू शकता तुम्ही याला अशा पद्धतीने मी इथे लाटून घेतली आहे आता इथे तेल देखील छान मीडियम गरम झालं आहे यामध्ये ही पुरी सोडून घ्यायची आहे तेलामध्ये पुरी घातल्या घातल्या लगेच आपल्याला गॅसची हीट हाय ठेवायची आहे म्हणजे पुरी मस्त छान टमटमीत अशी फुगते आणि पुरी फुगल्यानंतर गॅसची हीट आपल्याला मीडियम करायची आहे आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग अशी ही पुरी आपल्याला तळून काढायची आहे याला मस्त असा कलर आला आहे ही पुरी मी बाजूला काढून घेते आहे याच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या देखील बनवणार आहे कोणत्याही भाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थामध्ये पुदिन्याचा फ्लेवर जबरदस्त येतो त्यामुळे ही पुरी तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता फक्त दह्यासोबत खाऊ शकता फक्त अशीच खाऊ शकता कोणत्याही भाजीची अजिबात गरज नाही आहे मस्त मऊसूत अशी ही पुदिन्याची पुरी तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद